वेलकम टू आ खुशी ई एजुकेशन। आज आपण गणितामध्ये अपूर्णांक म्हणजे फ्रॅक्शन समजून घेणार आहोत। जे अंक अपूर्ण आहेत त्यांना आपण अपूर्णांक म्हणतो। उदाहरणार्थ अर्धी भाकरी, अर्ध सफरचंद। अर्धी भाकरी म्हणजे एका भाकरीच्या दोन समान भागातील एक भाग। दोन भागातील एक भाग म्हणजे एक छेद दोन। अपूर्णांकात एकूण भाग नेहमी खालच्या भागी म्हणजे छेदस्थानी लिहायचे असतात। हा चौकोन पहा बरं। या चौकोनात चार समान भागांपैकी एक भाग रंगीत आहे। याला आपण कसं लिहिणार बरं? रंगवलेला भाग वर म्हणजे अंशस्थानी आणि एकूण भाग खाली म्हणजेच छेदस्थानी लिहायचे, म्हणजे एक छेद चार। आता तुमच्या लक्षात आलं असेल ना अपूर्णांक म्हणजे काय आणि अपूर्णांक कसे लिहायचे। आता आपण चित्र पाहून अपूर्णांक लिहिण्याचा व समजून घेण्याचा प्रयत्न करूयात। या आयताच्या एकूण आठ भागांपैकी तीन भाग रंगवलेले आहेत। ही आकृती आपल्याला 3/8 हा अपूर्णांक दर्शवते। पहा बरं, या आकृतीत एकूण 10 समान भागांपैकी 5 भाग रंगवलेले आहेत, म्हणजे ही आकृती आपल्याला 5/10 हा अपूर्णांक दर्शवते। सोपा आहे की नाही अपूर्णांक समजून घेणे व लिहिणे? आता तुम्हीही तुमच्या आवडीची आकृती काढून अपूर्णांक लिहिण्याचा प्रयत्न करा। चला तर मग आपण पुन्हा भेटू गणिताची नवीन संकल्पना घेऊन। तोपर्यंत बाय।